pollination, that is a transference of pollen grains from anther to receptive stigma, as apan kal sangitlo. त्याच्यानंतर पॉलिनेटिंग एजंट्स मध्ये अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स एंड बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स असे दोन टाइपचे एजंट बद्दल आपण कमेंट करत होतो. त्याच्यातलं काय बघितलं होतं आपण, विंड पॉलिनेशन ज्याला म्हणायचं अनिमोफिली, अनिमोफिली विंड पॉलिनेशन. देन वॉटर पॉलिनेशन इज कॉल्ड हायड्रोफिली, हायड्रोफिली इज अ वॉटर पॉलिनेशन. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येतो, गिव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायड्रोफिलस फ्लावर, गिव द मॉडिफिकेशन इन वॉटर पॉलिनेटिंग फ्लावर. तर त्यावेळेस मग आपल्याला ते मॉडिफिकेशन अडॅप्टेशन व्यवस्थित देतात. दुसरा फॉर्मेट असा विचारला जातो, डिफाइन टर्म विथ सुटेबल एक्झाम्पल. मग त्या ठिकाणी काय देणार आपण, तर डेफिनेशन ऑफ हायड्रोफिली. व्हॉट इज हायड्रोफिली? ट्रान्सफरन्स ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव स्टिग्मा विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट वॉटर इज कॉल्ड हायड्रोफिली. एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल देऊ नाही चालणार, मग इथं बघा आपण सांगितलं हायपोहायड्रोफिली एक्झाम्पल झूस्टेरा अँड इपीहायड्रोफिली एक्झाम्पल व्हॅलिसनेरिया. व्हॅलिसनेरिया आता आपल्याला सांगायचं इन जनरल अडॅप्टेशन्स इन वॉटर पॉलिनेटिंग फ्लावर दॅट इज हायड्रोफिलस फ्लावर. काय काय अडॅप्टेशन पाहायला मिळायला पाहिजे? नंबर ए, फ्लावर बिकम्स लार्जर नॉन आर इनकॉन्स्पिक्युअस. फ्लावर इज नॉन कॉन्स्पिक्युअस. फ्लावर्स आर कलरलेस. फ्लावर्स आर कलरलेस. फ्लावर विदाउट नेक्टर, विदाउट नेक्टर, विदाउट हनी. फ्लावरला नेक्टरची गरज नाही. त्याच्यानंतर वेगळं कॅरेक्टरिस्टिक काय आणखी, फ्लावर्स आर ओपन आयदर विद इन द वॉटर, विद इन द वॉटर ऑर ऑन द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याच्या वर ओपन झाले पाहिजे किंवा पाण्याच्या मध्ये ओपन झाले पाहिजे असं या ठिकाणी अडॅप्टेशन लागतं. मग आता पाण्याच्या वर म्हणजे कसं, पाण्यापासून एक फूट दोन फूट असा प्रकार नाही, किंवा खूप काही उंच आहे पाण्यापासून असं नाही, तर पाण्याच्या सरफेसच्या वर आणि पाण्याच्या सरफेसच्या खाली असं त्या ठिकाणी सरफेसला टच करून असेल तरच त्या ठिकाणी पॉलिनेशन थ्रू वॉटर होऊ शकेल अन्यथा नाही. हे आपण अडॅप्टेशन मध्ये काही सांगतोय. दुसरं काय पाहिजे आणखी, पोलन ग्रेन्स विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे कसं, पोलन ग्रेन वेट बिकम्स नॉट मोर ऑर नॉट लेस. जास्तीचंही नको आणि फार कमीचंही नको. म्हणजे कसं, आता हायपोहायड्रोफिली पाहिजे असेल तर पाण्यासारखं वेट लागेल, म्हणजे पोलन ग्रेन फार बुडालाही जाणार नाही आणि पा जर त्या पाण्याच्या सरफेसच्या जास्त वरही जाणार. पण ईपी हायड्रोफिली म्हटलं म्हणजे या ठिकाणी ईपी हायड्रोफिलीमध्ये म्हटलं तर वॉटर सरफेसवर पोलन ग्रेन्स फ्लेट झाले पाहिजे. म्हणजे काय, पोलन ग्रेन्स आर फ्लेट्स ऑन द वॉटर सरफेस ड्यू टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. हायपोहायड्रोफिली पोलन ग्रेन्स बिकम्स फ्लेट्स जस्ट बिलो द वॉटर सरफेस. वॉटर करंटमुळेच मुवमेंट होणार आहे पण कसं, वॉटर सरफेसच्या थोडं खाली. आता अशी मॉडिफिकेशन पाहिजे. आता बघा दुसरी कंडिशन कसं, हे प्लांट या झाडाचे फ्लावर हे पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणजे डिकम्पोजिशन होऊ शकतं. मग हे अवॉइड करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर पोलन ग्रेन्स आर कव्हर्ड बाय वॅक्सी कोटिंग. वॅक्सी कोटिंग वॅक्स वॉटरप्रूफ आहे आणि ते पाण्यापासून पोलन ग्रेनचा बचाव करते.
म्हणून मग हे असं त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स विथ ऑइली कोटिंग और वॅक्सी कोटिंग हे इथे यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण देणार आता पहिलं हायपो हायड्रोफिल याचा मीनिंग आणि सोबत एक्झाम्पल पाहा. हायपो मीन्स बिलो, हायड्रोफिली पॉलिनेशन थ्रू वॉटर काय होतं पाहा. पॉलिनेशन विच ऑकर्स थ्रू द वॉटर बट जस्ट बिलो द वॉटर सरफेस कॉल्ड हायपो हायड्रोफिली. वॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपो हायड्रोफिलस फ्लावर असं विचार तर काय सांगणार बघा. पोलन ग्रेन्स आर स्लाइटली हेवियर देअरफोर these pollen grains are flakes below the water surface, below the water surface, and pollen grains are boat shaped, boat shaped, that is I shaped, broader at the center and narrower towards the both ear, asa shape rahto jyachyamule kay hoto pollen grains he पाण्यामध्ये जास्त बुडत नाहीत, बॉटमकडं जात नाहीत आणि वॉटर सर्फेसच्या वरही येत नाहीत. तर हे का मग अशा त्या ठिकाणी तुम्हाला हायपोहायड्रोफिलीमधलं एक आहे किंवा असं असू शकतं दे बिकम्स निडल लाईक डायरेक्शनची जी निडल असते ना तसे पुढे. दॅन फ्लावर्स बिकम्स ओपन्स विदिन द वॉटर, विदिन द वॉटर not on the water surface, within the water. Therefore, pollen grains of male flower released in water and along with the water current, pollen grains becomes reaches to stigma of female flower and successful pollination occur through the abiotic agent water. Therefore, called hypo hydrophil. Generally, stigma of such flowers become net-like or the brush-like in order to receive large number of pollen grains for the further growth and development. Then, in case of Zostera, flowers are colorless and generally male and female plants becomes different, दोन प्लांट वेगळे असतात. हे तर जनरल या कंडिशन साठी पाहायला भेटेल कुठं हायड्रोफिलीसाठी. त्याला म्हणतात डायोशियस प्लांट, मीन्स मेल प्लांट अँड फिमेल प्लांट बिकम्स डिफरंट सेपरेट. सेकंड वन इपी हायड्रोफिली, एक्झाम्पल इज व्हॅलिसनारिया. व्हॉट इज इपी हायड्रोफिली? EP means above, hydrophily means water pollination. That is, pollination occurs through water, but on the surface of water. On the surface of water, therefore called EP hydrophil. Example is Vallisneria. In case of Vallisneria, plants are dioecious. But special are the characteristic of female flower of Vallisneria is style of the flower, that is part of female reproductive organ. It is very longer but quiet. This longer and coiled style extended at the time of pollination and due to which stigma becomes reaches on the water surface, exposed to water surface. As a word, then male flower, male plant releases the pollen grains. These pollen grains are much more lighter in weight and they becomes flats on the water surface. They are gathered around the stigma of female flower. It means pollination becomes occur through the water.
दैट फ्लावर विदाउट नेक्टर, फ्लावर विदाउट स्मेल और द ओडर, फ्लावर्स कलरलेस, फ्लावर्स मे बी लार्जर और दे मे बी स्मॉलर, दे मे बी डेवलप्ड इन अ ग्रुप that is in cluster or they may be in isolated form that is separate individual flower on the one that the pollination occur through it the agent water then second one biotic agents biotic agents are biotic agencies biotic agencies Then what are the biotic pollinating agents? Why they are called biotic? Pollination which occurs through the living things called biotic pollinating agents or biotic pollinating agents. About 80% cross pollination occur through the biotic agencies. They may be honeybees, they may be butterflies, they may be other type of insects, then such type of pollination is compulsory for the development of fruit, development of seed and the further growth and development of plant body. Then biotic agents, especially insect pollination, that is pollination through insects common one pollinating agent is insect then second one bird pollination through bird and third one pollination through bats insect pollination is called entomophily Insect pollination, entomophily. Bird pollination, ornithophily. Insect pollination, entomophily. Bird pollination, ornithophily. And pollination through bats, then called chiropterophily. Then most common biotic pollinating agent is insect, then bird, then bats, then snails and other type of living organisms including other animals. Then what are the characteristics of entomophilous flower? What is entomophilous flower? A flower in which cross pollination occurs through biotic pollinating agent insect. For example, entomophilous flower, rose. Another one, salvia. Doni badale sangvapan, salvia. Insect pollination entomophily, example is rose, China rose, salvia, lotus, etc. What are the characteristics of entomophilous flower? What are the peculiarities of entomophilous flower? Number one. Flowers are brightly colored, dark colored. They may be red, orange, yellow or any other color. That flower with a typical smell, that is attractive smell, attractive odor. Flower with abundant nectar, bharamsath techa madhe mad asto, manun sudha insect techa kadun attract hota. Next one, flowers with spiny pollen grains, या उधर अपन सांगितलं होतं, flower produces large number of pollen grains and outer wall of pollen grain become rough due to the presence of spines,
जर असे स्पाइन्स असतील तर याला स्पाइनी एक्साइम म्हणायचं, रफ वॉल्ड कोलन ग्रेन म्हणायचं. कोलन ग्रेन्स बिकम्स रफ वॉल्ड दॅट इज स्पाइनी. इन ऑर्डर टू ट्रॅव्हल द कोलन ग्रेन्स फ्रॉम वन फ्लावर ऑफ वन प्लांट टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑन अनदर प्लांट, दॅन पोलन ग्रेन्स विथ पोलन किट, पोलन किट दॅट इज स्टिकी सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ पोलन ग्रेन कॉल्ड पोलन किट. एक्झाम मध्ये एवढं सुद्धा विचारतील व्हॉट इज पोलन किट, डिफाइन टर्म पोलन किट, तर त्यास आपण सांगितलं पाहिजे स्टिकी कोटिंग अराउंड द एक्साइन ऑफ पोलन ग्रेन इज कॉल्ड पोलन किट. हे पोलन stigma and pollen grains both structures may be sticky or they may be hairy. Stigma may be hairy and sticky. Why stigma is hairy and sticky? In order to pick up the such type of spiny pollen grains. That another one, फ्लावर्स बिकम डेव्हलप्ड इन क्लस्टर दॅट इज इन बंच. जसं आपण मार्केटमधून बुके घेतो म्हणजे ग्रुप ऑफ फ्लावर्स घेतो, त्याची अट्रॅक्टिव्ह अरेंजमेंट असतो आणि मग ते जास्त इम्प्रेसिव्ह ठरतं. तसं इथं फ्लावर जर ग्रुपमध्ये असतील तर ते फ्लावर जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात, म्हणून इन्सेक्ट जास्तीत जास्त त्या फ्लावरला व्हिजिट करायचा प्रयत्न करतात. त्याच्यात इन सम फ्लावर्स फॉर एक्झाम्पल सालविया, इन सालविया फ्लावर देअर इज अ लिव्हर मेकॅनिझम. आता लिव्हर मेकॅनिझम काय, टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर आपण सालवियाचं एक फ्लावर दाखवलं आहे, त्याच्यावर हनी बी बसलेलं दाखवलं आहे. आणि हे फ्लावर टेक्स्टबुकमध्ये देण्याचं कारण त्याच्यामध्ये पाहायला भेटतं लिव्हर मेकॅनिझम. आता काय प्रकार आहे लिव्हर मेकॅनिझम म्हणजे, तर जसं रॅट पकडण्यासाठी विशिष्ट पिंजरा वापरला जातो आणि त्या पिंजऱ्याचं वैशिष्ट्य असं असतो की एकदा रॅटमध्ये आला की तो त्या ठिकाणी असा पक्का अडकतो की बाहेर जाऊ शकत नाही. तर रॅटचे पाय त्या बटनवर पडले की तो खटका बरोबर रॅटच्या याच्यावर फिक्स बसतो आणि चिमटा लावल्यासारखा आणि तो रॅट काही बाहेर या. इथं तसं मेकॅनिझम वेगळ्या पद्धतीनं वापरलं. काय होतं, व्हॅन इन्सेक्ट व्हिजिटेड टू फ्लावर फॉर द कलेक्शन ऑफ नेक्टर, नेक्टर इज अ फूड ऑफ इन्सेक्ट, दॅट व्हॅन इट एंटर्ड इन टू द फ्लावर दॅट अप्पर अँथर लोब्स फॉल द पोलन ग्रेन, डस्टेड द पोलन ग्रेन्स, थ्रोन द पोलन ग्रेन्स ऑन द बॉडी ऑफ इन्सेक्ट, त्या इन्सेक्टच्या अंगावर हे पोलन ग्रेन फेकतात. याचा बेनिफिट काय झाला, पोलन ग्रेन्स अलॉंग विथ द इन्सेक्ट ऑर इन्सेक्ट अलॉंग विथ द पोलन ग्रेन्स वेन व्हिजिटेड टू अनदर फ्लावर, वेन इन्सेक्ट व्हिजिट टू अनदर फ्लावर दॅन पोलन ग्रेन बिकम नॅचरली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. When same insect visited to second flower or another flower or another plant, then pollen grains of this flower becomes traveled easily to another flower or another plant. Means cross-pollination successfully occurred through the biotic agent insect called liver mechanism. हे कॉमन त्या ठिकाणी सालव्यामध्ये पाहायला भेटतो. आता याचा ॲडव्हान्टेज काय झाला असं विचारलं आपण, एवढा खटाटोप का केला इन्सेक्टनं, तर इन्सेक्टला मिळतं फूड, पण त्याचे बेनिफिट जे आहेत त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळतात. काय मिळतो, फ्लावर कन्व्हर्टेड इन टू द फ्रूट्स अँड सीड्स. कसं होतं, ओनली आफ्टर पॉलिनेशन. इन्सेक्टनं जर पॉलिनेशन केलंच नाही तर तिथं फ्रूट आणि सीड फॉर्मेशन होणार नाही. म्हणून इन्सेक्टनं किंवा एखाद्या एजंटनं पॉलिनेशन करणं तिथं कंपल्सरी.
Then about the birds. Bird pollination, ornithophily. Pollination which occur through bird is called ornithophily, and flower is called ornithophilus flower. Example, bombax. Example, dusra, bottle brush. Bottle brush. He example dile apan tya thikani. Which type of birds are involved in pollination or cross pollination? The hummingbirds and sunbirds mhanun apan tyala. Common naav thevla jato sunbird. Sunbird or hummingbird. Kay kartat ti? These birds visited to large number of flowers for collection of food, that is nectar. Example, bottle brush. Kay characteristic bottle brush, sir? The these flowers becomes hanged in ear. Have madhe latakta ashe flower asta. भरमसाट फ्लावर्स एकाच ब्रांच वर येतात आणि हे ब्रश सारखं दिसून बॉटल क्लीन करण्याचा जो ब्रश असतो तसे दिसतात आणि असे खाली लटकतात उलटे लटकतात हे बर्डला अटॅक करून घेतात म्हणून पॉलिनेशन स्पेशली याच्या थ्रू होतं लक्षात ठेवायचं इन्सेक्ट पॉलिनेशन म्हणजे इन्सेक्टनेच होवं दुसरं जमत नाही असं अजिबात नाही बर्डन होणार पॉलिनेशन बर्डनच झालं पाहिजे बाकीचा ऑर्गॅनिझम जमणार नाही असंही नाही बॅकच्या बाबतीत सुद्धा तसं आपण कोणत्याही पॉलिनेशन मध्ये इंटरफेअर करू शकतो पण साधारणता यांनी होणार पॉलिनेशन जे आहे त्याचं परसेंटेज जास्त चान्सेस जास्त मग आता बॉटल ब्रश हे एक्झाम्पल घेतलं आपण आता काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ऑर्निथोफिलस फ्लावरचे नंबर एक Flowers are larger or they developed in clusters. Second one, flowers are brightly colored, attractive color. Flower produces large amount of nectar, that is honey. Then these flowers with specific arrangement. Say specific arrangement, it means they may be in inverted position. They may be in straight position, that is in normal position. Arrangement of flowers becomes very specific in order to attract the birds for cross pollination. Example will happen a bottle brush. Some of the floral birds may be edible, therefore bird visited to such type of plants or such type of flowers. That another one pollen grains are sticky stigma becomes sticky in order to pollinate the flower pollinate the plant by means of agent bird then last one pollination through bats called chiropterophily and flower is called chiropterophilus flower example adansonia In Adansonia plant, pollination commonly occur through the bats. What are the characteristics or modifications of Chiropterophilus flowers? Number one, flowers are open during night time. कारण हे जे bats आहेत हे जे वटवागळे आहेत रात्रीच्या वेळी पाहतात. विशेषतः फॉरेस्ट एरियामध्ये हे बर्डचं बॅटचं पॉप्युलेशन जास्त असतं म्हणून हे प्लॅन्ट तुम्हाला फॉरेस्ट एरियामध्ये जास्त पाहायला भेटते काय होतं मग फ्लावर्स ऑफ अडन्सोनिया ओपन ड्युरिंग द नाईट द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फ्लावर्स आर लार्जर विथ स्टाउट पेडिसेल पेडिसेल स्टाक ऑफ फ्लावर या फ्लावरचे स्टाक फार मजबूत असतात जेणेकरून बॅट त्या फ्लावरवर बसलो तरी सुद्धा ते फ्लावर तुटू नये म्हणून या पद्धतीनं ते स्टाउट पाहिजे
त्याच्यानंतर दुसरा कॅरेक्टर स्टिक आहे आता या फ्लावरला कलरची गरज नाही कारण त्यांना रात्रीच्या या फ्लावरचा कलर काही दिसत नाही म्हणून मग नो नीड ऑफ कलर ऑफ फ्लावर म्हणजे फ्लावर मे बी कलरलेस बट फ्लावर्स विथ अ स्ट्रॉंग ओडर ऑफ स्ट्रॉंग स्मेल दॅट इज फ्रॅग्रंट स्मेल बॅट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द फ्लावर्स ड्यू टू दिअर स्पेसिफिक स्मेल ऑर द ओडर मग हे तिथं कॅरेक्टरिस्टिक नव्हतं अंधारामध्ये सुद्धा हे बॅट्स त्या फ्लावरला व्हिजिट करतात करेक्ट फ्लावरला व्हिजिट करतात त्याचं कारण काय तर फ्रॅग्रंट स्मेल टिपिकल स्मेल त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक सम ऑफ द फ्लोरल व्हॉल्स दे मे बी दी पेटल्स दे मे बी पोलन ग्रेन्स दे मे बी the other members they like that of perian these members may be edible therefore bats become visited to flowers tejanat sticky pollen grains sticky stigma ata apan varanvar mhanto hai sticky pollen grains sticky stigma hairy stigma tar he biotic pollinating agent cha tho pollination vaicha asel तर हे कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी कंपल्सरी म्हणायला हरकत नाही आता याच्याशिवाय बॅट्स मध्ये काय सांगते आणखी तर दीज फ्लावर्स आर इनव्हर्टेडली प्लॅस इनव्हर्टेडली अरेंज म्हणजे लटकले इनव्हर्टेड अरेंजमेंट ऑफ फ्लावर्स फॉर द बॅट पॉलिनेशन कारण बॅट्स उलटे लटकतात म्हणून त्या ब्रँचला सुद्धा ते उलटे लटकलं की नेक्टर त्यांना कलेक्ट करणं सोपं जातं Flowers contains large amount of nectar, inverted arrangement, fragrant smell, open during night time. Their flowers are larger or with stout pedicel. Example, adults. So these are the biotic pollinating agents. Then the contrivances for cross pollination. Contrivances for self pollination contrivances for cross pollination outbreeding devices apan as manut hela te kal apan kai mention kele hote konte konte sangitle hote baka unisexuality bisexuality tyacha nantar dichogamy jecha madhe don sangitlo protandry and protogyny he pan sangitla apan tyacha nantar ata vegla sangu apan heterostyly or हेटिरोमॉर्फी आता हेट्रोस्टाइली और हेटिरोमॉर्फी म्हणजे काय प्रकार आहे तर हे सगळं आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये ज्यांना आपण नाव ठेवलं होतं कॉन्ट्रिवन्सेस फॉर पॉलिनेशन दॅट इज फॉर क्रॉस पॉलिनेशन आता सेल्फ पॉलिनेशन साठी कॉन्ट्रिवन्सेस आहे तसे क्रॉस पॉलिनेशन साठी सुद्धा आहे मग हे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे contrivances outbreeding devices or contrivances dile hote apan kal ata sangitlo unisexuality unisexuality jecha madhe example deta yeto papaya ka hote jecha madhe मेल प्लांट अँड फिमेल प्लांट आर डिस्टिंक्ट दॅट इज डायोशियस कंडिशन मेल प्लांट प्रोड्युसर्स मेल फ्लावर्स फिमेल प्लांट प्रोड्युसर्स फिमेल फ्लावर्स मीन्स बोथ प्लांट्स आर डिपेंड्स अपॉन इच अदर फॉर पॉलिनेशन सेकंड दिलं होतं आपण बायसेक्शुअलिटी बायसेक्शुअलिटी दॅट इज फ्लावर्स आर बायसेक्शुअल means both androecium and gynoecium occurs in a same flower example techa madhe dyaycho zala tar cotton mhanta yeto thik hai china rose mhanta yeto ki jecha madhe androecium ani gynoecium eka flower madhe tumhala pahayla bhete nantar cha contrivance sangitlo hota apan dichogamy jecha meaning kay dilo hoto maturation period of androecium and gynoecium become different variable jecha madhe don type dile hote apan protandry
आणि दुसरं दिलं होतं प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्री एक्झाम्पल सांगितलं होतं त्याच्यामध्ये सनफ्लावर, आणि प्रोटोगायनी मध्ये ग्लोरियोसा. तर आता याच्यामध्ये काय दिलं होतं, प्रोटॅन्ड्री मीन्स मॅच्युरेशन ऑफ अँड्रोशियम अर्लियर दॅन गायनोशियम. तर प्रोटोगायनी मध्ये सांगितलं होतं मॅच्युरेशन ऑफ गायनोशियम इज अर्लियर दॅन अँड्रोशियम. आता चौथं देणार आपण हेटेरोस्टाइली. हेटेरोस्टाइल काय मीनिंग होतं याचं, द स्टाइल्स आर ऑफ डिफरंट लेंथ. स्टाइल्स आर ऑफ डिफरंट लेंथ, therefore called heterostyle. It is also called heteromorphy. Heterostyle or heteromorphy. Styles are of different length. That is, example देऊ आपण त्याच्यामध्ये प्रेमुल्ला प्लांट. प्रेमुल्ला प्लांट, प्रेमुल्ला साइनेन्सिस असेल, प्रेमुल्ला प्रायम्रोज असेल, या प्लांट मध्ये काय होतं, in one flower style becomes short and in another flower style becomes long. ata kay bolta tya tikani adchani yeto baka. When style is short it means stigma at lower position and anthers of the stamens becomes at entrons, that is at upper position. This is the ideal condition for self pollination, okay? Because pollen grains are easily falls on the stigma of same flower. But in another condition style becomes more longer, therefore stigma at the entrance of corolla tube, stigma at the entrance of corolla tube manje stigma varcha position la, and filaments are shorter, that is anther toward the lower position, that pollen grains unable to reach on the stigma of same flower. अशी उडी मारून वर येणार नाही, त्याच्यामुळे काय होतं, क्रॉस पॉलिनेशन इज ऑब्लिगेट. स्टिग्मा ऍट टॉप पोझिशन, anthers ऍट बॉटम ऑर लोअर पोझिशन, therefore stigma unable to receive the pollen grains of same flower or anther of the same flower, therefore cross pollination become compulsory. The heterostyle madhe payla bhete. Anki ek contrivance tya tikani sangte ta apni vegla che jara so patvya number cha deu apan tyala harkogyami. हर्कोगॅमी ज्याचं एक्झाम्पल देऊ आपण कॅलोट्रॉपिस, ज्याला मराठीमध्ये रुई किंवा रुस्की म्हणतात, बघा रुस्की. आता हे काय हर्कोगॅमी म्हणजे, अ कॉन्ट्रिवन्स फॉर क्रॉस कॉर्डिनेशन इन विच देअर इज अ फिजिकल डिस्टन्स बॅरियर बिटवीन अँथर अँड स्टिग्मा. अँथर आणि